कडे आपण वळतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहेत। थोड्याच वेळेमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं ते दर्शन घेतील। कोल्हापुरामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि महालक्ष्मीचं दर्शन ते पुढच्या काही क्षणांमध्ये घेणार आहेत अशी माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरामध्ये ते दाखल होतील। सगळ्यात आधी महालक्ष्मीचं जाऊन दर्शन घेतील। पुढच्या काही क्षणांमध्ये ते महालक्ष्मीचं दर्शन घेतील असं कळतं आहे आणि त्यानंतर ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमाकडे वळतील। थोड्याच वेळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरामध्ये दाखल होतील। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरामध्ये पोहोचलेले आहेत का? सगळ्यात आधी ते महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत असं कळतंय, त्याविषयी काय सांगाल आणि पुढचा नियोजित कार्यक्रम कसा असेल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळातच कोल्हापूरच्या विमानतळावरती दाखल होतील आणि त्यानंतर तिथून ते थेट अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणार आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी असं सहकुटुंब सुद्धा त्या दर्शनासाठी असणार आहे। अचानकपणे त्यांचा हा दौरा आहे तो ठरलेला आहे। दर्शनानंतर काही काळ ते शासकीय विश्रामगृह या ठिकाणी थांबणार आहेत आणि पुन्हा मुंबईसाठी रवाना होणार आहेत। तिथूनच पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं अत्यंत गुप्तता आहे ते पोलीस यंत्रणेमार्फत राबवली आली होती, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या ऊस आंदोलन चिघळताना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने राजू शेट्टी यांनी सुद्धा अनेक वेळा मंत्र्यांच्या गाड्या अडवू किंवा देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालू अशा पद्धतीचा इशारा दिला होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत गोपनीय पद्धतीनं हा दौरा आहे तो मुख्यमंत्र्यांचा आखण्यात आला होता। मुख्यमंत्री आता काही वेळातच आहेत, ते विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर ते आता अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत। बर, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। म्हणजे अजूनपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय कोल्हापुरामध्ये उतरलेले नाहीत, ते कोल्हापुरामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये ते कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत। पुढे जाऊया।